यवतमाळ शहरातील कोलगाव रोडवर तरुणांनी आत्महत्या केलेली आहे हे आत्महत्या के टेरेसवर केल्याने सर्वत्र हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे यवतमाळ शहरातील कोलगाव रोडवर असलेल्या एका पाणी फिल्डरमधील छताच्या अंगाला नॉयलांच्या दोरीला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारकांस उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली प्रातः माहितीनुसार तालुक्यातील धामणी येथील बजरंग सुरेश चांदेकर वय तेवीस वर्ष हा तरुण मारेगाव येथील राजू असोवले यांच्या वॉटर फिल्टरवर गेल्या चार पाच वर्षापासून शुद्ध पाणी पोटपाचे काम करत होता दररोजच्या कामासाठी धामणी गावावरून का जाणे येणे करीत होता मात्र सोमवारला तो घरी न परतल्याने सकाळी पाणी फिल्टर मालकाच्या मृतकाच्या भाऊजीला फोन करून विचारला असता त्याने तुमचा साळा फिल्टर प्लांटमधील छताच्या लोखंडी अंगाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली त्यावरून मृतकाच्या भाऊजीने मारेगाव पोलीस स्टेशनला म घटनेची फिर्याद देण्यात आली नातेवाईकांच्या मते त्याने आत्महत्या केली नसून घातपात केल्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा होत असून घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक जगदीश मंडळवार यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद आजलेवावर जमा सुरेंद्र टोंगे करीत आहेत